सर रणबीर म्हणू नको ते बॅलेन्स सोडण्याचं, तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोडणार नाही मी. नाही तुझ्या आईच्या पुचेला तर ना बोलतोय का, आई जवळ 150 रुपये बॅलेन्स मी मर्याला कट झालाय ना आई, तू आहे तू आई घालीच्या सरळ बोलन बॅलेन्स सोड, लय जास्त शहाणपणा करू नको, नाहीतर मी कंपनीला फोन लावून तुझ्या आईला पंखी लावल्याशिवाय सोडणार नाही. मी केस करीन नाहीतर मी काय करायची मी ठरवीन. इथं एअरटेल कंपनीचे माझं जोडीदार लय सांगोल तालुक्यात माझं ठीक बरं आहे. बॅलेन्स नाही मला 150 रुपये बॅलेन्स पाहिजे, नाहीतर मी कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही कंपनीवर. मी जे 100 रुपये गव्हर्नर सोडा, मी खेड्यागावातला साधा माणूस आहे, गरीब माणूस, बॅलेन्स काम करून बॅलेन्स मारला आणि त्याचं चरणी सुद्धा ठेवलं नाही. तर तुमच्या आईच्या पुचीला तिकडं काय काय बी करताय, काय बी सोडताय तिकडं. हॅलो बोला ना बा, फोन जर कटबीट केला आणि ठेवला बिवला तर उद्याच्या लागा नाही, मग केस घातल्याशिवाय सोडणार नाही. मी माझा नंबर घेतलेला, मी 150 रुपये लागा नाही 300 रुपये काढल्याशिवाय सोडणार नाही पोलीस स्टेशनला. अरे जाऊ शकते ना आई घालीच्या, मग बॅलेन्स कशाला 150 कट केलास, काय काय नाही एलेटेन फिलेटेन सगळ्या बंद करून टाक, 100 रुपये गव्हर्नर पर बॅलेन्स सोड, बाकीचं 250 रुपये त्याच्या आईला ओवळून गेलं तुझ्यावर ना तिकडे. हॅलो बोलान सर नवा, मी सर आहे का, कोण आहे सांगितलं असतं जवळ असतो माझी, पण मी आता फोनवरनच बोलतोय म्हणून गप आहे. मी आता काय करा, 100 रुपये गव्हर्नर पर सोडा बरं याच्यावर बॅलेन्स. अब 150 रुपये कट केलं ना आता बॅलन्स सोडता कसं येत नाही, अब 130 तर पर कसा तसा झाला येत का बस. अहो साहेब 120 तर का म्हणजे कट केलं, कशासाठी केलं हेलोटोनच्या आईचा दान, हेलोटोन कसलं काय सुद्धा ठेवलं नाही, साधा माणूस आहे, मला सही अंगठा देता येत नाही, हेलोटेन मी ठेवायला लागलो. मी 25 वर्षाचा मोबाईल आहे माझ्यापाशी, त्याचा अजून रुपया खर्च नाही मला. हॅलो बोला ना बा, बॅलेन्स मला सोडला तर बरं आहे बघा, देणार ठेवा. हॅलो अहो बॅलेन्स मला सोडायलाच लागणार आहे, बॅलेन्ससाठी का नाही मी तुम्हाला सांगतो, वाटेल ती करणारा माणूस आहे, माझा बॅलेन्स कशासाठी उडवला ती बोल की म्हणू. हॅलो हॅलो कॉल समजतो ना, बॅलेन्स कसा देत नाही कोणची हॅलोटेन आहे, कोणची आहे कोणची हॅलोटेन आहे, मग त्याचा फायदा काय. अहो नावा लागतात, मी काय मागून घेतली का हॅलोटेन, त्या कंपनीच्या आईचा दाना, त्या कंपनीच्या ती मॅडम कोण बोलत होती, तिच्या आईचा दाना हे पडला त्या मॅडमच्या, कशाला राहायच्या भोकाला राहिला मी, तुम्ही कंपनीवर न फोन घेत पगार घेत. आवाज बंद करून टाका, माझं डोकं बिघडून गेलेलं आहे, नाही ते तर फास घेतला तर ह्या हॅलोटेन वर तुम्हाला त्याचा कारवाई हो तुमच्यावर होईल, त्यांना ठेवा. बॅलेन्स तेवढा हात जोडून तुम्हाला सांगतो, पाया पडून बॅलेन्स सोडा माझा, मग काय मिळू शकेल, मग काय मिळेल, मग बॅलेन्स घेणार मग आम्हाला काय फायदा.
अव काय का असना सर द्या की असं का करताय असू द्या साहेब द्या आज जोडतो तुम्हाला काय मिळेल ते तुमच्या ना द्या की कशाला गरीब मी करून खाणारा माणूस आहे बर असू द्या तेवढं तर द्या 20 मिनिटात तुला पैसे देतो 20 मिनिटात बर धन्यवाद 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 सर रणबीर म्हणू नको ते बॅलेन्स सोडण्याचा तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोड.